चंदनाप्रमाणे झिजून ज्येष्ठांनी आपले आयुष्य, कुटुंब आणि समाजासाठी वेचले आहे. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनातून समाज घडत आहे, त्यामुळे ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासाठी बहुमोल आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरचा राजा संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, छत्री वाटप, तसेच ज्येष्ठ महिलांना साडी आणि ज्येष्ठ पुरुषांना शर्ट तसेच पॅन्ट पीस वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह विविध संस्था, संघटना तसेच विविध समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक विजय पाटील, माजी सरपंच विजया पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आशीर्वादाबद्दल ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध समाज उपयोगी उपक्रमे राबवली जात आहेत आणि वर्षातून किमान कार्यक्रमे ते आयोजित करून समाजाची मोठी सेवा करत असल्याचे सांगून खारघरचा राजा संस्थेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. विजय पाटील जी आपलं आणि खारघरचा राजाचं मनापासून आभार व्यक्त करतो की या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराला तुम्ही माझ्या वाढदिवसाची जोड दिली आणि त्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इतक्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद मला मिळत आहेत त्याबद्दल आणि खारघरचा राजा संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो. गेली अनेक वर्ष आपल्या या सेक्टर 12 परिसरामध्ये खारघरचा राजा या मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी आणि अनेक सामाजिक कार्यक्रम सातत्यानं संपन्न होत असतात. विजय पाटीलजी त्यांच्याबरोबर अनेक ज्येष्ठ सहकारी, अनेक तरुण सहकारी, ही सारी मंडळी मिळून या परिसराची सेवा करणं हे आपलं कर्तव्य मानून सातत्याने काम करत राहिलेले आहेत आणि म्हणून कधी त्यांनी कोणाला ट्रीपला घेऊन गेलेले आहेत, कधी वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक वैद्यकीय कार्यक्रम ठेवलेले आहेत, कधी त्यांनी मतदार नोंदणी ठेवली, कधी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला. वर्षभरामध्ये किमान मला वाटतं की 20 जास्त कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून संपन्न होत असतात आणि त्यामुळे या सर्व परिसरातल्या लोकांचा आशीर्वाद विजय पाटील यांना आणि खारघरचा राजा ट्रस्टला हा सातत्यानं मिळत राहिलेला आहे. या निमित्तानं मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो